वहीं राष्ट्रीय कांग्रेस के सांसद राहुल गांधी की संसद सदस्यता रद्द करने की केंद्र सरकार के तुगलकी निर्णय का हिंगनघाट महाविकास अघाड़ी द्वारा जाहिर निषेध किया गया। वर्तमान केंद्र सरकार ने लिया गया ये निर्णय भारतीय संविधान का उल्लंघन है। विरोधी पार्टियों का आवाज दबाने का प्रयास है। राहुल गांधी के भारत जोड़ो यात्रा से सरकार को पसीना छूटा था और उनकी देश भर में बड़ी लोकप्रियता सरकार को हजम नहीं हो रही थी, तब यही इस निर्णय से साबित हो रहा है। इसलिए हुए निर्णय का आज शहर के महाविकास द्वारा मोर्चा निकाल निषेध किया गया। इस प्रसंग पर हिंगनघाट तालुका के महाविकास अघाड़ी के पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। हिंगनघाट के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक से इंदिरा गांधी चौक तक रैली निकालकर इस निर्णय का निषेध करने वाली घोषणा इस वक्त दी गई। मोर्चा में पंडरीनाथ कापसे अध्यक्ष हिंगनघाट शहर कांग्रेस, प्रवीण उपासे अध्यक्ष वर्धा जिला किसान कांग्रेस, राजेंद्र खुपसरे उपाध्यक्ष वर्धा जिला शिवसेना, उमेश तुलस्कर समन्वयक शिवसेना जिला वर्धा, अनिल जवादे विदर्भ विकास अघाड़ी, गोपाल मांडवकर, संगीता कड़ू माधुरी खड़से, हुमायूं बैग, इकबाल पहलवान महाविकास अघाड़ी के असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते। सर्व भारतीय जनता पक्ष सोडून इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या खासदारकीच्या निलंबनाबद्दल आणि या सरकारने एक सुरत न्यायालयाच्या निर्णयावर वेगवान निर्णय प्रक्रिया राबवून अवघ्या एकाच दिवसाच्या अंतराने लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा आम्ही सर्व पक्षीय मिळून निषेध करीत आहोत। आज या देशामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहयोगी पक्ष ज्या पद्धतीने या देशाच्या संविधानाला वेठीस धरून वे आपल्या पक्षाच्या हितासाठी जे निर्णय घेत आहे, ज्या निर्णयाशी जनतेचा संबंध नाही अशा सगळ्या निर्णयांचा आम्ही निषेध करतो। आणि या सरकारने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत वेगवान पद्धतीने निर्णय घेतलेले आहे, म्हणजे अमित शहा विरोधात जे कारवाई होती पोलीसची ती रद्द करण्यात आली, कोर्टातून रद्द करून घेतलेली आहे। नरेंद्र मोदीच्या विरुद्ध असलेले सगळे प्रकरण तेही सरकारने सरकारमध्ये आल्याबरोबर सगळे प्रकरण त्यांनी स्वतःवरचे काढून टाकलेले आहेत। या पद्धतीने फक्त भारतीय जनता पक्ष आणि पक्षाच्या हितासाठी हे सरकार राबत आहे, याचा आम्ही सर्वपक्षीय निषेध करतो, दहादा निषेध करतो। आणि या देशाचं संविधान वाचवायचं असेल तर या देशातून भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना हटवल्या गेलं पाहिजे, हीच आता या देशाच्या जनतेसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जनतेने येत्या निवडणुकीमध्ये आपला अधिकार, संविधानाने दिलेला अधिकार बजावायचा आहे। स्वतःचे अधिकार साबूत ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला 2024 ची निवडणूक एकत्रितपणे सर्व पक्षीयांच्या सहकार्याने लढावी लागेल, हा आपण निर्णय घेऊया। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। हिंगनघाट से NBCN न्यूज के लिए रवि यनौरकर की रिपोर्ट।